1992 सालापासून रेसिडेन्सी क्लब तर्फे विविध क्षेत्रातील नामांकित व्यक्तींना त्यांनी केलेल्या विशेष कार्याबद्दल पुणे प्राईड अवॉर्ड दिला जातो. स्पोर्ट्स, कॉर्पोरेट, कला आणि शैक्षणिक अशा विविध क्षेत्रातील नामांकित व्यक्तींना यंदा 7 विख्यात लोकांना यावर्षीचा 28वा पुणे प्राईड अवॉर्ड देण्यात येणार आहे. 7 जानेवारी 2020 हा पुरस्कार वितरण सोहळा आयोजित करण्यात आला आहे. प्रमुख अतिथी पद्मभूषण श्री शेखर गुप्ता यांच्या हस्ते हे पुरस्कार दिले जातील अशी माहिती डॉक्टर मुजुमदार यांनी दिली आहे. यावर्षी रेसिडेन्सी क्लबतर्फे निरनिराळ्या क्षेत्रामध्ये उत्तम कामगिरी करणाऱ्या आणि कर्तृत्वाने व्यक्तींना आम्ही पुरस्कार देणार आहोत. पण मला एक महत्त्वाचं सांगायचं आहे की रेसिडेन्सी क्लब हा एक ब्रिज आहे, हा एक पूल आहे, ईस्ट अँड वेस्ट पुण्याचा भाग आहे त्यांना जोडणारा. आणि म्हणून या पुरस्कारातून हे जे पुणे कॅन्टोनमेंट आणि पुणे सिटी हे जवळ येण्याचा प्रयत्न रेसिडेन्सी क्लबतर्फे केला जातो याचा मला खरोखर पुणेकर म्हणून आनंद वाटतो. धन्यवाद. देशसेवा आणि सुरक्षेसाठी आपले जीवन समर्पित करणाऱ्या बहादूर सैनिकांच्या बलिदानाची आठवण करत ज्यांनी देशसेवेसाठी आपले प्राण गमावले अशा वीर सैनिकांच्या पत्नींना यावेळी शिलाई मशीन भेट देण्यात येईल. काही होती उलट की हे झाल्यानंतर अनेक क्लब सुरू करतील तिथे काय, कारण हल्ली असं झालं आहे, एक गोष्ट कोणी ते करायला लागलं चांगली म्हटलं की नक्कल करण्याकडे प्रवृत्ती सहज प्रवृत्ती आहे माणसाची. पण ह्या क्लबनी हे पहिल्यापासून ठेवलेलं आहे. आता क्लबबद्दल बोलायची वेळ आणि जागा नाही आणि क्लब त्याचे वेगळा बोलता, पण एखादा क्लब तर्फे अशा तऱ्हेची ॲक्टिव्हिटी होणं आणि तुम्ही मागचे जे पुरस्कार पाहिलेत ते देणारे सुद्धा म्हणजे असं नाही का हल्ली काय खूप कुणी कुणी लोक ट्रस्ट काढून पुरस्कार, म्हणजे मला पुरस्काराची भीती वाटते पण मी सांगतो तुम्हाला की कुणी कुणाला पुरस्कार द्यावेत आणि कुणी घ्यावेत याचा काही धर्मबंध फार राहिला असं मला वाटत नाही. या अशा ह्याच्यामध्ये ज्या पद्धतीने याचा विचार होतो आणि ज्या लोकांकडून होतो मुलामध्ये हे मला असं वाटतं की त्यातली काहीतरी शुचिता पाळली जाणं जे महत्त्वाचं असतं ती पाळली जाते. नाही तर आता भावना तर मी सांगू शकतो पण खरंच भीती वाटेल पुरस्काराची असेसुद्धा असू शकतो.